कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाने घ्यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यस्तरीय आढावा घेतला. शाळा महाविद्यालय मोठे मॉल सिनेमाघर बंद करण्यात आले, मात्र या दरम्यान एक असा समुदाय डॉक्टर आहे जे आजही आपलं काम करत आहेत. डॉक्टर आपल्या रुग्णांचा खोकला ताप आदी रुग्णांच्या निकट जाऊन तपासतात. डॉक्टर हे जोखीमचं काम करताहेत, अशा डॉक्टरांना आपण सॅल्यूट करूया. सभी स्कूल कॉलेजेस बंद हो चुके हैं, मॉल बंद हो गए, सिनेमा घर बंद हो गए, सभी बड़े बड़े फंक्शंस क्रिकेट मैच रद्द हो गए, सभी अंतर्राष्ट्रीय जो सीमाएं हैं वो सील कर दी गई, बहुत सारी फ्लाइट्स रद्द हो गई, पर इन सबके बीच में सिर्फ एक ऐसा समुदाय डॉक्टर है जो अभी भी काम कर रहा है. डॉक्टर अपने मरीज के खांसी जुकाम बुखार से डर नहीं रहा, उनसे 3 मीटर दूरी से बात नहीं कर रहा है बल्कि उनके पास जाके उनका इलाज कर रहा है. तो क्या सबसे खतरे में रहने वाले डॉक्टर्स स्टिल इस चीज में आपका साथ दे रहे हैं, उनके लिए एक सैल्यूट तो बनता है. अपने डॉक्टर को ये वीडियो जरूर सेंड कीजिए और साथ में लिखिए थैंक यू डॉक्टर. लोकमत से एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी कोरोनाबद्दल काळजी करू नये, शासन आपल्या परीने पूर्ण व्यवस्था करत आहे, सगळे मिळून कोरोनाशी दोन हात करूया, हस्तांदोलन न करता गळाभेट न घेता भारतीय नमस्कार करूया असं आवाहन केलं आहे. नमस्कार मित्र हो, सध्या कोरोनाने जगात देशात आणि राज्यात धुमाकूळ घातलेला आहे. चला आपण सगळे मिळून कोरोनाशी दोन हात करूया, मात्र त्यासाठी आपल्या सगळ्यांना गर्दीपासून दोन हात दूर राहणे आवश्यक आहे. गेले काही दिवस मी हस्तांदोलन करत नाही, गळाभेट घेत नाही, तेव्हा काहींना आश्चर्य वाटतं, पण आश्चर्य वाटू देऊ नका. आपल्या सगळ्यांच्या हितामध्ये आहे की आपण काही दिवस भारतीय नमस्कार करूया, सलाम करूया. कोरोना आता तिसऱ्या टप्प्यात पोहोचलेला आहे आणि जगापासून जर आपल्याला आपण काही धडा घेतला तर असं लक्षात येतं की तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असतात, पण काळजी करण्याची गरज नाही. शासन आपल्या परीने पूर्ण व्यवस्था करीत आहे, पण आपल्याला सुद्धा काही काळजी घेणं आवश्यक आहे. मी सध्या कार्यालयीन काम आणि घर याशिवाय फारसा बाहेर जात नाही, अनावश्यक गोष्टी टाळतो. आपणही हे करावं ही विनंती मी आपल्याला करणार आहे. वारंवार आपले हात साबणाने धुवा आणि एक गोष्ट नक्की, आपण कोरोनावर नक्की विजय मिळवू, अफवांवर मात्र विश्वास ठेवू नका. विषाणूबाबत सर्वच यंत्रणा जागरूक झाल्या आहेत. रेल्वे स्थानक बसस्थानक बाजारपेठेत नागरिक स्वतःहून तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरून येताना दिसत आहेत. बसस्थानक रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेचे आदेश दिले असून एका ठिकाणी अधिक वेळ न थांबण्याचं आवाहन राजेंद्र दर्डा यांनी केलं. ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.